नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज। टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं आणि पाणीपट्टीसह लाईट बिलही टंचाई निधीतून भरण्यात यावीत, त्याचबरोबर म्हैसाळ योजनेतून 6 वेळा ओव्हरफ्लो होण्यास कारणीभूत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी आज राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारा खात्यातल्या 2 जे अधिकारी आहेत, साळे आणि जाधव, या दोघांचे जे 6 महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये 1-1 महिन्यानंतर 6 ओव्हरफ्लो झाले, म्हणजे 1 करोड लिटर पाणी जे आहे हे मात्र झालं आणि त्या ओव्हरफ्लो मध्ये खूप शेतकरी बाधित झाले, त्यांचं पिकाचं नुकसान झालं। अशा पद्धतीनं त्या 2 अधिकाऱ्यांमुळे 6 ओव्हरफ्लो झाले, म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर कुठंतरी 36 कोटी रुपये होतोय। तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही 10 दिवसापूर्वी हे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि पाटबंधारा खाते कोरे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं की त्वरित त्यांचे चार्ज सगळे काढून घ्या आणि साहेब त्यांना सस्पेंड करा। परंतु चार्ज काढून घेतले त्यांनी मान्य आहे साहेब, परंतु एक अधिकारी असा आहे त्याचं थेट कनेक्शन जे आहे तो पालकमंत्र्यांचा पाहुणा आहे। एवढे सगळे पुरावे, म्हणजे कालवा मीटिंगमध्ये कालवा सुद्धा झाला, विक्रमदादा सावंत आपले जजचे आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा कालवा मीटिंगमध्ये कालवा केला होता आणि मिनिट्समध्ये ती गोष्ट आली होती। सगळे आमदार खासदार त्यावेळी होते, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक मनोजबाबा शिंदेंनी सुद्धा पत्र दिलं होतं की अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही त्वरित कारवाई करा। जयंत पाटील साहेबांनी सुद्धा दिलं होतं, राष्ट्रवादीचे विराजदादा नाईक यांनी सुद्धा दिलं होतं आणि सर्व पक्षांनी दिलं होतं, परंतु त्याच्यावरती पालकमंत्र्यांचे पाहुणे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी निर्णय दिलेला नाही आहे। त्यांचं सस्पेन्शन अजून पेंडिंग आहे। आम्ही कलेक्टर साहेबांना इशारा दिला होता मागील आठवड्यामध्ये की 1 आठवड्यामध्ये साहेब त्यांचं सस्पेन्शन जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही उपोषणाला बसेन आणि उपोषणाचं आमचं दुसरं स्वरूप एकच होतं की आज पूर्ण जिल्ह्याभरात शेतकरी कुठंतरी आज पिसत चाललेला आहे, दुष्काळाचं वातावरण आहे आणि मिरज पूर्व भागामध्ये सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे खोटे आश्वासनं आहेत। जो पालकमंत्र्याला साधी गोष्ट कळत नाही की पिण्याचं पाणी ते उपलब्ध करून देऊ शकत नाही जिल्ह्याला, त्यांनी काय 68 कोटीचे रस्ते बांधणार आहेत, 59 कोटीचे आणि काय विकास निधी करणार आहेत आपल्याला कळून आलेला आहे। त्यामुळे असं अज्ञान पालकमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा। आम्ही वरिष्ठ बीजेपीचे जे उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा हे असतील त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा निष्क्रिय पालकमंत्री जो आम्हाला तुम्ही दिलेला आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या पक्षात काहीतरी योग्य उमेदवार निवडून आलेले असतील तर त्यांना ते द्यावं आणि असा जो धोंडा आमच्या गळ्यात तुम्ही मारलेला आहे सांगली जिल्ह्याच्या, हे आमचं दुर्भाग्य आहे। महाराष्ट्रभर छेचेतुतू व्हायला लागले, असा निष्क्रिय कामगार मंत्री आम्हाला मिळालेला आमच्या नशिबात पडलेला आहे। ह्याच्या आधी सुद्धा मंत्री खूप येऊन गेले, खूप चांगले चांगले होते, त्यांनी जनतेसाठी काम केलं। खरं या व्यक्तीला असं आहे बगल बच्चांनी कानात येऊन सांगितलं तरच हे काम करतात, बाकी यांना पूर्णपणे अज्ञान व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे आपल्यालाही दिसून येते, एकच मागणी आहे आमची, एवढं तर साहेब तुमच्यापर्यंत जर आमची बाईट पोचत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाणी पाजायचं काम तर तुम्ही शेतकऱ्यांना करा। बोगस आश्वासनं तर तुम्ही खूप दिली, परंतु टंचाई निधीतून पाणी तुमच्या अधिकारातच आहे, टंचाई निधीतून शेतकऱ्याचं कंबरडं कुठंतरी दुष्काळामुळे मोडून गेलेलं आहे, तुम्ही त्वरित हा निर्णय घेऊन पाणी सोडायचं काम करा। दरम्यान कोट्यवधींच्या विकास कामांचं श्रेय लाटणाऱ्या पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्यात येणार असल्याचं, त्याचबरोबर जिल्ह्याच्या गळ्यात पालकमंत्र्यांच्या माध्यमातून धोंडा बांधल्याचाही टोला विज्ञान माने यांनी यावेळी लगावला। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेल्या यावेळी तासगाव कवठेमंगलच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष विराज नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, हिंदू एकता आंदोलन जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांच्यासह अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला। म्हैसाळ योजनेच्या पाणी मिरज पूर्व भाग व सांगलीतील दुष्काळ भागांना पाणी टंचाईतून सोडण्यात यावं, टंचाई निधीतून पाणी म्हैसाळ योजना चालू झाले असं चालू होताना समजलं होतं, पण आज मिरज तालुक्यातील मिरज पूर्व भागातील गावांना पाणी मिळत नसून मिरजेच्या म्हैसाळ योजनेच्या नजीक पाणी मिरज पूर्व भागातून जाऊन जतला वगैरे पाणी जात आहे आणि मिरजला मिरज पूर्व भागाला पाणी मिळत नाही आहे।
तर मिरजपूर्व भागातील व दुष्काळ भागातून ज्या ज्या गावांना पाणी नाही आहे त्या पाण्या ज्या गावांना टंचाईतून पाणी सोडण्यात यावं अशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिसला उपोषण चालू आहे. या उपोषणास आम्ही पाठिंबा विष्णू पाटील व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बेडक व हिंदू एकता आंदोलन जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं पाठिंबा देत आहे. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.